बिलिंग केलं हे माझे वरिष्ठ अधिकारी आमचे घर साहेब त्यांनी जे सांगितलं ते मी बिलिंग केलं 85% जे एक्सपेन्सचं आणि आता सोमवारच्या दिवशी परदेश साहेबांनी बोलवलं होतं ते म्हणताय की बघ स्टेटमेंट चेंज कर काय झालं होतं सरळ सांग काय झालं पहिल्यापासून कसं झालं नाही म्हणजे आता बी ग्रेड जे तू बसत आता त्याची मंजुरी घेतं नाही घेतं हे मला माहिती नाही ए ग्रेड तू बच्या सगळ्या मंजुऱ्या माझ्याजवळ आहेत साहेबांनी सांगितलं की 85% जी एस टी ने यांना बिलिंग करून दे त्यांना बिलिंग करून दिलं बिलिंग झाल्यानंतर आता 29 जुलैला संचालकाची मीटिंग होती आमची संचालक मंडळ बरखास्त झालं आणि प्रशासक मंडळ आलं आम्ही जे विषय ठेवले होते ते त्यांनी कॅन्सल केले मॅनेजर लोकांनी मला सांगायला पाहिजे होतं की आपण जे विषय ठेवले आहे ते तू त्यांनी कॅन्सल केले तू बिलिंग बंद कर मी बिलिंग चालूच ठेवली का 800 किलो तू ते कोण टाकलं बी ग्रेडचं ते कोणीच घेत नाही ते फक्त हरिपाटील होते ते एकटे घेत होते आणि ते खूप कशालाच काम माहित नाही ते फक्त आपण देवी गणपतीला दिवे लावतो त्याला काम माहित ते आणि नंतर यांनी सगळ्या मला न बोलवता लग्न मीटिंगच्या टायमाला मला बोलवायला पाहिजे होतं तू कोणाला विचारलं काय केलं त्यांनी न सांगितलं की माझ्यावर तिकीट टाकून दिली आता पर सोमवारच्या दिवशी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर परदेशी साहेब मला बोलले की तू स्टेटमेंट बदलव म्हणे तू मार्केटिंगच्या विरुद्ध का जातो मार्केटिंगच्या विरुद्ध म्हणजे अंबीगडच्या विरुद्ध स्टेटमेंट संचालक मंडळ आणि गोवाचे जे प्रशासन अधिकारी आहे सीएम पाटील यांच्या विरुद्ध स्टेटमेंट जे म्हणजे मी स्टेटमेंट बदलव होणार नाही हे बी ग्रेडचं जे तूप आहे हे कोण घेतलं मार्केटला हे सांगितलं ना जे सांगितलं ते बोलले धमकी नाही ते बोलले की मग स्टेटमेंट चेंज कर वडिलांनाही दोन वेळेस बोलले की मार्केटिंगच्या विरुद्ध का बोलतो मार्केटिंग होती मी मार्केटिंग मध्ये जॉब करतो माझ्या मॅनेजरच्या विरुद्ध मी का बोलतोय काय म्हणजे त्यांनीच जर मला रेट सांगता संचालकांचं माझं काहीच घेणं देणं नाहीये रेट जरी ते ठरवत असले तरी माझा मॅनेजर मला मंजुरी आणून देतो किती वर्ष आता मग जर मॅनेजरने मला सांगितलं नाही की बा प्रशासक मंडळानं तुमची आपले जे ठेवलेले विषय होते ते कॅन्सल केले मी काय मी बिलिंग चालूच ठेवली 1800 किलो तू पिकून टाकू नंतर जे मग परत ऑगस्ट महिन्यामध्ये जे बोलले ते आम्हाला तिथे बोलवायला पाहिजे होतं मीटिंग मध्ये तू का घेतलं कोणाच्या सांगण्यावरून घेतलं पोलिसांनी तुला काय पोलीस डायरेक्ट बोलले की तू स्टेटमेंट चेंज कर नाही तर तुला 15 वर्ष शिक्षा भोगावी लागली संदीप परदेशी सह स्पष्ट माझ्या वडिलांसमोर बोलले माझे वडील पण होते आणि आमचे गोडाऊनचे मॅनेजर आहे महेंद्र केदार ते सुद्धा तिथे होते ते स्पष्ट बोलले की तुला 15 वर्ष शिक्षा भोगावी लागेल तू स्टेटमेंट चेंज कर काय ठरवलं तुम्ही चला.